चल हा क्वेश्चन आपल्याला सोडवायचा आहे. असे एकूण तीन जण आहेत, ठीक आहे. तीन आपण त्याला काय म्हणूया, सोल्युशन ए, सोल्युशन बी. आणि ए बी जरा डोक्याला ताप द्यायला का, ऍसिड बेस वाटले, सोल्युशन एक्स, सोल्युशन वाय, सोल्युशन झेड, असे तिघ जण आहेत, ठीक आहे. सोल्युशन म्हणजे आता ह्याचं मी इथं लिहितो बघा, मोलॅरिटी ऑफ एक्स असंच का, ह्याची मोलॅरिटी दिलेली आहे, पुन्हा ह्याचं व्हॉल्यूम दिलेलं आहे, बरोबर. ह्याचं काय दिलंय, नॉर्मॅलिटी दिलंय का, नाही नाही पहिल्याची मोलॅरिटी कुठे दिली रे, पहिल्यारिटी पहिल्याची नॉर्मॅलिटी दिली आहे, नॉर्मॅलिटी दिलाय, नॉर्मॅलिटी किती दिलाय बघा, टू नॉर्मल. आणि व्हॉल्यूम किती दिलंय, मी सरळ काय करतो बघा, हे एक्स एन वाय तरी कशाला होत आणि डायरेक्ट नावच लिहूत ना थोडक्यामध्ये, सल्फ्युरिक ऍसिड, अल्युमिनियम हायड्रॉक्साईड, जे काय ते, ठीक आहे. हा इथं कोण आहे, हा सल्फ्युरिक ऍसिड, इथं कोण आहे, हा एच सी एल, ह्याला तर काय हायड्रोक्लोरिक ऍसिड असं लिहितो मी फक्त. आणि हे अल्युमिनियम हायड्रॉक्साईड, ठीक आहे, अल्युमिनियम हायड्रॉक्साईड. मग ह्याची काय दिले, ह्याचं व्हॉल्यूम काय दिले सांगा, ह्याचं व्हॉल्यूम दिले 5 लिटर. चला ह्याचं काय दिले, मोलॅरिटी किती दिले, 4 मोलार दुसऱ्याची. हा व्हॉल्यूम काय दिले, 3. ह्याचं काय दिलंय, नॉर्मॅलिटी. हे अल्युमिनियम हायड्रॉक्साईड आहे बरं काय, बेस आहे. हा नॉर्मॅलिटी किती दिले, 4. हा व्हॉल्यूम काय दिले, 10. चला इथं सॉल्व्ह करूया आपण बाजूला, राईट. पहिल्याचं उत्तर सिंपल थिंग आहे, मोलॅरिटी ऑफ सल्फ्युरिक ऍसिड, ठीक आहे. इथं भांड तयार करू एक छोटस. ठीक आहे, हे आहे मिक्सचर. हा मोलॅरिटी ऑफ सल्फ्युरिक ऍसिड म्हणजे काय, ज्याच्यामध्ये सल्फ्युरिक ऍसिड आहे त्याची मोलॅरिटी आणि त्याचं व्हॉल्यूम घ्यायचं आणि बाकीच्या सर्वांची व्हॉल्यूमची बेरीज करायची, राईट. म्हणजे असंच का, मोलॅरिटी हे तर मिक्सचर मधलं, हे मिक्सचर आहे का नाही, ते काय असते, मोलॅरिटी ऑफ सल्फ्युरिक ऍसिड ओरिजिनल इंटू व्हॉल्यूम ऑफ सल्फ्युरिक ऍसिड ओरिजिनल. आता काही दुसरं कोणाला घ्यायची गरज आहे का, नाही बरोबर का, कळायला नाही दुसऱ्याला घ्यायचं नसते म्हणून. आणि मग खाली काय, व्हॉल्यूम ऑफ ए सॉरी जे काय सल्फ्युरिक ऍसिड प्लस व्हॉल्यूम ऑफ हायड्रोक्लोरिक ऍसिड व्हॉल्यूम ऑफ अल्युमिनियम हायड्रोक्साइड असंच का. चला बोला, मोलॅरिटी शांत बसा तुम्ही, बडबड नको. मोलॅरिटी ऑफ सल्फ्युरिक ऍसिड किती आहे बोला, दिलंय का, नाही. मग नॉर्मॅलिटी आणि मोलॅरिटी काढता येते का, असं विचार करायचा आहे का नाही, ते काय असं फिक्स नसते तसं बघा. जर कळत नसलं जे लागतंय ते इथं बाजूला काढून घेत राहायचं, इथं इथंच काढून घेतो कभी हे डब्यामध्ये जे लागतंय ना. मोलॅरिटी ऑफ सल्फ्युरिक ऍसिड लागलाय का नाही, हा मिक्स लिहिलं नाही बरं का, ती साधी आहे, ती कशी येते, नॉर्मॅलिटी गुणिले 2 येते का, बरोबर आहे का नाही, बॅलन्स ही 2 आहे, म्हणजे 2 × 2 = काय झालं, 4. क्लिअर. हा पुढे मोलॅरिटी ऑफ सल्फ्युरिक ऍसिड इज इक्वल टू मोलॅरिटी, हा नॉर्मल नाही, मल्टीप्लाइड बाय 2 आहे का, डिवाइड बाय 2 करावं लागेल, बोला बोला बोला, डिवाइडेड बाय 2 करावं लागेल ना, पैसा कैसे लक्ष तुमचं राहू दे बाबा, नो, डिवाइडेड बाय 2, डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू 1. मग ह्याची काय झाली मोलॅरिटी, 1. व्हॉल्यूम किती आहे, 5, डिवाइडेड बाय होल व्हॉल्यूम किती आहे, 5 + 5 + 3 + 10. सो तुमचं उत्तर येत आहे 5 / 18, म्हणजे 0.18 × 36, 18 × 3 = 56, 18 × 2 = 36, 14 × 140, 18 × 5 = 90, 18 × 18 = 18, 26 × 26 = 18. आता पुढे जाते का, 18 × 18 = 44, ठीक आहे असंच ना, 44 थोडं जवळच आहे की त्याच्या पुढे गेलं म्हणजे काय होत नसते. मग हे काय, एवढं काय मोलार का नॉर्मल, बोला मोलार, कळलं हे, त्याचं उत्तर कळलं, क्लिअर आहे.
राईट. नेक्स्ट मोलॅरिटी ऑफ सल्फ्युरिक ऍसिड झालं. आता बी काय काढायचं सांगा. नॉर्मॅलिटी ऑफ अल्युमिनियम हायड्रॉक्साईड इन मिक्सचर विसरू नका. मग त्याचा फॉर्म्युला काय असणार. नॉर्मॅलिटी काढायचं तर नॉर्मॅलिटीनुसारच काढायचं. त्याला सांगा काय. नॉर्मॅलिटी ऑफ अल्युमिनियम हायड्रॉक्साईड मल्टिप्लाइड बाय व्हॉल्यूम ऑफ अल्युमिनियम हायड्रॉक्साईड प्लस प्लस काय करायचंय का. नाहीच आहे का. नाही ते कोण नाहीच ना. डिवायडेड बाय बोला व्हॉल्यूम ऑफ सर्वांचं व्हॉल्यूम लिहित आता डायरेक्ट आहे का नाही. 18 राईट. सो इक्वल टू नॉर्मॅलिटी ऑफ अल्युमिनियम हायड्रॉक्साईड काय 4. नॉर्मॅलिटीज दिल्या नॉर्मॅलिटीज विचारले त्यामुळे डोक्याला तापच नाही का नाही. मग काय व्हॉल्यूम किती आहे 10 डिवायडेड बाय 18 इज इक्वल टू काय हा काय 4 कसं म्हणताय हा 40/18 40 पासून ठीक आहे. हा काय येते बाबा 18 × 18 = 36 नॉर्मल म्हणजे मोल पर लिटर का इक्विवॅलंट पर लिटर. इक्विवॅलंट पर लिटर. चला इथपर्यंत क्लिअर आहे. सी काय काढायचे सी मध्ये मोलॅरिटी ऑफ मिक्सचर. थांबा आता आपण काय करूया थोडं ह्यांना ट्रान्सफर करून घेऊया इकडं या दोघांना. चलो बच्चों राइट. तर काय काढायचंय सांगा. मोलॅरिटी ऑफ मिक्सचर म्हणजे कुणाची काढायची असते रे. मोलॅरिटी ऑफ मिक्सचर म्हणजे एच प्लस असू शकतंय का ओ एच म्हणजे वजाबाकी पण करावं लागेल आहे का नाही. पण एवढंच की मिक्सचर म्हटलं की ना ऍसिड ना बेस कोणी काय नाही. एच प्लस येईल ओ एच येईल माहिती नाही. ऍसिड बेस मिक्स केल्यावर ऍसिड वाल्यांना मिक्स बेरीज करा बेस वाल्यांची वजाबाकी करावं लागेल ना. मी तर फक्त काय दोन दिले एक ऍसिड ऍसिड आणि दुसरं ऍसिड बेस. पण ऍसिड ऍसिड बेस असं असल्यावर पण डोकं स्वतःच लागू शकते का नाही. मग मोलॅरिटी ऑफ मिक्सचर म्हणजे आता एच प्लस येतो का ओ एच मायनस येतो मोठा माहिती नाही ना. आणखीन तुम्हाला वाटू शकतं दोन ऍसिड आहेत एक बेस आहे म्हणून ऍसिड जिंकेल असं काय होतंय का. नाही बघावं लागेल करू. मग मोलॅरिटीसाठी आपण कसं घेतलेलं आहे. नॉर्मॅलिटीनं करायचं घेतलंय का नाही आठवतंय का. मोलॅरिटी ऑफ मिक्सचर ह्याचा एक फॉर्म्युला काय. मोलॅरिटी एकतर मोलॅरिटी ऑफ ऍसिड गुणिले व्हॅलन्स करावं लागेल किंवा नॉर्मॅलिटी. नाही आठवत आता हे बघा इकडे लिहिलाय फॉर्म्युला कुठे गेलं बघा. मोलॅरिटी ऑफ मिक्सचर साठी काय केलंय आपण. मोलॅरिटी ऑफ मिक्सचरचा फॉर्म्युला इथं आहे बरोबर आहे का नाही. मोलॅरिटी ऑफ मिक्सचर म्हणजे हे पण ही आपल्याला माहिती नाहीत ना. म्हणजे व्हॅलन्सीनं गुणलं तरच येईल ना. आपल्याला दिलेत काय एच प्लसच्या मोलॅरिटीज दिल्यात का ऍसिड बेसच्या दिल्यात. प्रॉब्लेम मध्ये ऍसिड बेसच्या दिल्यात ना. म्हणजे आपल्याला काय करून घ्यावं लागेल ह्याला बघा असं. म्हणजे नॉर्मॅलिटी ऑफ मिक्सचरच्या फॉर्म्युल्यानं फटाफट करता येते असं मला वाटायला. म्हणजे नॉर्मॅलिटी ऑफ ऍसिड वापरता येते ना आपल्याला कळलं का. किंवा तुम्ही असे हे जमते कोणतं सांगा वरचं का खालचं वापरता खालचं आहे का नाही. खालचं हे सोपं जाते म्हणजे नॉर्मॅलिटी ऑफ किंवा हे पण आहे बघा हे पण आहे कोणतं नॉर्मॅलिटीचं का मोलॅरिटीचं. हा नॉर्मॅलिटीचं घेता मग ठीक आहे. मग आता तुमच्या डोक्यात बसली नॉर्मॅलिटी त्याच्यामुळे एवढं काही टेन्शन नाही. कुठं गेलं खाली आहे का. हा मोलॅरिटी ऑफ मिक्सचर म्हणजेच नॉर्मॅलिटी ऑफ मिक्सचर एवढं तर कळलं का. म्हणजेच नॉर्मॅलिटी ऑफ मिक्सचर असते म्हणजे ती एच प्लस असते म्हणून मोलॅरिटी इज इक्वल टू नॉर्मॅलिटी. हे पण कळले का. एच प्लस विषय आहे ना. म्हणजेच काय नॉर्मॅलिटी ऑफ ए इंटू व्ही ए बरोबर का. म्हणजे ए म्हणजे तुमचा सल्फ्युरिक ऍसिड हो तसंच लिहूया. सल्फ्युरिक ऍसिड इंटू व्हॉल्यूम ऑफ सल्फ्युरिक ऍसिड प्लस नॉर्मॅलिटी ऑफ हायड्रोक्लोरिक ऍसिड ना एच सी एल इंटू व्हॉल्यूम ऑफ एच सी एल हा प्लस का मायनस
आता बेस आहे ना तिसरं, म्हणून त्याला मायनस करावं लागतं बेसला. नॉर्मॅलिटी ऑफ अल्युमिनियम हायड्रॉक्साईड इंटू व्हॉल्यूम ऑफ अल्युमिनियम हायड्रॉक्साईड. कोण कोण वाचलं आतापर्यंत? चला हे कळलं का रे ऑनलाईन वाले, सांगा बरं एकदा हे कळलं का? मायनस का केलं ते, मायनस का केलं ते कळलं का? छान. ऋतुजा, ही ऋतुजा कोण आहे? सूर्यवंशी का? चलो खाली काय येणार? तिघांची बेरीज, व्हॉल्यूम ऑफ सल्फ्युरिक ऍसिड प्लस व्हॉल्यूम ऑफ HCl, मायनस करू का? आता हे महत्वाचं आहे, प्लस करायचं का मायनस? व्हॉल्यूम हे प्लसच होत आहे, व्हॉल्यूम मायनस होत असते का? नाही. काय व्हॉल्यूम एकमेकाला कॅन्सल करते का? 5 लिटर ऍसिड मध्ये 3 लिटर बेस टाकला म्हणून 2 लिटर राहते का? नाही. सो हे जरा इथे चूक होते बघा, बऱ्याच जणांची होत असते. चलो आगे, नॉर्मॅलिटी ऑफ सल्फ्युरिक ऍसिड आता सांग. आता तुम्हाला इकडून आहे किती? 2 ना. सो 2 मल्टीप्लाइड बाय व्हॉल्यूम किती आहे त्याचं? 5. प्लस नॉर्मॅलिटी ऑफ HCl 4च का? कारण त्याची व्हॅलन्सी, नॉर्मॅलिटी ऑफ HCl इज इक्वल टू मोलॅरिटी ऑफ HCl इज इक्वल टू 4, राईट? एक्स्ट्रा कॅल्क्युलेशन केलं आपण. 4 मल्टीप्लाइड बाय व्हॉल्यूम किती आहे? 3. प्लस मायनस, गुड. हा बोला, 4च आहे नॉर्मॅलिटी दिली आहे, 4 इंटू 10. हे बघा, हे 4 आहे त्याची नॉर्मॅलिटी गुणले त्याचं व्हॉल्यूम. 4 × 10 डिवाइडेड बाय, हे तर आपण बेरीज केलेलीच आहे, 18. सो 5 × 2 = 10, 4 × 3 = 12, -40. कोण पुढे गेलं? बेस पुढे गेलं, राईट? सो म्हणजे हे आता उत्तर काही काही ना, तुम्हाला प्लसच लिहावं लागते, पण सांगावं लागते रिझल्टिंग सोल्युशन कसं आहे हे पण विचारते. ऍसिडिक आहे का बेसिक आहे? तर तुम्ही काय म्हणणार? बेसिक, कळलं? सो 10, 12 काय झाले? 30 मधून 12 गेले, किती राहिले? 18 न, आर 1 आलं उत्तर, -1 का? -1. सो दिस इम्प्लाईज सोल्युशन इज बेसिक. सोल्युशन म्हणजे कोणतं? मिक्सचर. नुसतं सोल्युशन, तिन्ही सोल्युशनच आहेत, वरचे पण सोल्युशनच आहेत का? मिक्सचर सोल्युशन किंवा फायनल सोल्युशन आहे का? नाही, इज बेसिक. चला त्याच्यानंतर काय काढायचंय? डी, राईट? आता इथं थोड्याला मी छोट करतो ह्याला. चलो काय बसत नाही, आता इथंच बसूया. हा सी झालं, आता डी. डी काय? मोलॅरिटी ऑफ अल्युमिनियम 3+ काढायचंय. हा आता नीट लक्ष द्यायचंय, घाई करायला जमतच नाही. तुम्हाला एक कळतंय का? मोलॅरिटी ऑफ Al3+ ही अल्युमिनियम हायड्रॉक्साईड एवढी राहील तर त्याच्या तिप्पट राहील, तर तिप्पट कमी राहील, है ना? असंच करतो ना आपण आयनची मोलॅरिटी म्हणजे. मिक्सचर मध्ये काय, मिक्सचरच्या ते काही असो, आपल्याला अल्युमिनियमची मोलॅरिटी कोणावर काढता येते? फक्त AlOH3 ह्याच्यावरूनच काढता येते. AlOH3 ची मोलॅरिटी, आता मिक्सचर मधलं विचारलं तर मिक्सचर मधलीच घ्यावं लागेल. फक्त मला म्हणायचंय ह्याची मोलॅरिटी आणि अल्युमिनियमची मोलॅरिटी इक्वल राहील का काय राहील, कोण कोणाच्या किती पट राहील? मोलॅरिटी म्हणजेच नंबर ऑफ मोल असं समजत जाऊ तुम्ही. मग अल्युमिनियम म्हणजे काय, तुम्हाला काय म्हणायचंय की अल्युमिनियम हायड्रॉक्साईडचे मोल हे ह्याच्या तिप्पट आहेत का अल्युमिनियमच्या? तर तेवढंच आहे. हा म्हणजे तुम्हाला मोलॅरिटी मी डिसोसिएशन करून शिकवलंय का नाही, एवढं आठवते का? मग त्यात कसं सांगितलंय, तुम्हाला अल्युमिनियम हायड्रॉक्साईडची जर मोलॅरिटी माहित असेल, हा एवढंच माहित आहे किंवा मध्ये ते अल्युमिनियम मध्ये कन्वर्ट होत असते, तर मग अल्युमिनियमची संख्या मोलची तेवढीच राहते का? कारण मोलॅरिटी म्हणजे काय, मोललाच व्हॉल्यूम न भागलेलं असतं, म्हणजे मोलवर काय परिणाम होतो एवढंच बघायला पाहिजे. म्हणजे अल्युमिनियम हायड्रॉक्साईडची जर 10 मोल टाकली तर त्याच्यापासून अल्युमिनियमची किती मोल तयार होते?
दहाच होतील का तीस होतील? दहाच होतील ना. अल्युमिनियमला गुणलंय का काही? त्याच्या एकामध्ये एकच आहे ना. तुम्ही डायरेक्ट दहाचा विचार नका करू, आधी एकाचा विचार करता. एका एल ओ एस थ्री मध्ये अल्युमिनियम किती आहे? एकच आहे. मग दहा मध्ये दहा म्हणजे मोलची संख्या अल्युमिनियमची जेवढी आहे, अल्युमिनियम हायड्रॉक्साईडची, तेवढीच अल्युमिनियम आयनची तयार होईल का नाही? बरोबर का? हे खूप महत्वाचं आहे कळणं. त्या दिवशी पण मी भरपूर त्याच्यावर भाषण केलं होतं. तुम्ही ते वाचत जावा, लिहून घेतलेलं तुम्ही वाचत नाही ना, मग काय ते तुमचंच नुकसान होत. हा तुम्हाला ते कळणार झाले. मी असे दिलं होतं ए एक्स बी वाय असेल तर ह्याचे नंबर ऑफ मोल आणि ए चे त्याच्यापासून किती तयार होतात, नंबर ऑफ मोल्स ऑफ ए किती तयार होतात, एक्स टाइम्स नंबर ऑफ मोल्स ऑफ ए एक्स बी वाय. बरोबर का? एक्स टाइम तयार होतात का नाही? मग नंबर ऑफ मोल वाढले की मोलॅरिटी त्याच पटीत वाढते ना, कारण नंबर ऑफ मोल वरच तर डिपेंड करते मोलॅरिटी. फक्त व्हॉल्यूम न भागायचे. बरोबर आहे का नाही? व्हॉल्यूम तर काही बदल नाही. हा इथं ह्या रूमची घनता काढायची, लोकांची संख्या दुप्पट केल्यावर घनता दुप्पट नाही का होणार? डेन्सिटी त्या रूम मध्ये घनता किती आहे लोकांची काढायची आहे. हा तुम्ही जर रूमचं व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवलं आणि लोकांची संख्या दुप्पट केली मग घनता दुप्पट होणार नाही. मग मोल वाढवल्याच्या नंतर मोल दुप्पट केल्यावर मोलॅरिटी पण दुप्पट होणार नाही का? कारण व्हॉल्यूम व्हॉल्यूम तर तेवढंच आहे, एल ओ एच थ्री साठी तेवढंच व्हॉल्यूम आहे. कळले का? तुम्हाला वाटत असेल एल ओ एच थ्री तुटल्याले घ्यायचे का जुटल्याले का, ते कन्सेप्ट कळलाय का आधी? मी म्हटलं एक रूम आहे, ठीक आहे ना, आणि ह्याच्यामध्ये मी काय केलंय पेनचे पार्ट टाकले. पेनचे म्हणजे एक काय टाकलंय तुम्हाला, पेनची काय असते रिफिल, आहे का नाही? एक रिफिल टाकली चार, ठीक आहे, आणि टोपन दोन लागतात खालून एक वरून एक, आहे का नाही? टोपनला काय म्हणे कॅप दोन लागतात का नाही? कॅप टाकल्या आठ, किंवा तसं म्हणण्यापेक्षा मी वरून पेन टाकल्या चार, तर रिफिल चार तयार होतील. म्हणजे खाली पडल्यावर तुटायला येते असं समजा तुम्ही, आहे का नाही? आणि कॅप आठ तयार होतील का नाही? आणि त्याचं ते टोपन जे आहे मेजर कॅप त्याला काय म्हणूया आपण, टोपन म्हणूया टी, चला ते चार तयार होतील. हे कळायला तुटल्यावर पूर्ण पेन. मग तुम्हाला ह्याच्यामध्ये विचारलं रिफिल किती आहेत तर किती म्हणणार? चार. पेन किती आहेत? चार. कॅप किती आहेत? आठ. पण पेन तर नाहीच की, सर्व तुटून गेल्यात की. कळालंय का मी काय म्हणालो? पण तसं इमॅजिन करायचंय की किती पेन तयार होऊ शकतात, कळलं का? तुटल्या तरीही इमॅजिनरीली किती पेन तयार होऊ शकतात, कळालं का? मग असेही पाण्यामध्ये टाकल्यावर एल ओ एच थ्री पूर्ण तुटूनच जातो की, बरोबर का? पण तरी त्याची मोलॅरिटी विचारलो का नाही मी? मग तुटून गेल्यावर तो झिरो यायला पाहिजे मोलॅरिटी, पण तसं नसते. ते तुटला तरीही जोडल्यावर किती तयार होतील अशी त्याची मोलॅरिटी, जोडल्यावर काय होईल असा विचार करावा लागतो, कळलं का? मी ते सांगितलं होतं तुम्हाला ते मागच्या वेळेस. हा लक्षात ठेवा, आता पुढच्या वेळेस असं चुकायला नको. ते असला असता तर किती झाला असता असं ते विचार करून टाकायचं असते, सांगायचं असते. आणि कधी कधी तर वेगळं बी असते बरं का, आता कधी वेगळं असते ते प्रॉब्लेम आल्यावर सांगेल. सध्या तर एवढं लक्षात ठेवा. मग अल्युमिनियमची मोलॅरिटी ही एल ओ एच थ्री ची जेवढी येईल तेवढीच येईल का नाही? कळले का? इज इक्वल टू मोलॅरिटी ऑफ एल ओ एच थ्री म्हणजे अल्युमिनियम हायड्रॉक्साईड, बरोबर का? आणि अल्युमिनियम हायड्रॉक्साईडची मोलॅरिटी आपण काढली आहे का मिक्सचर मधली? आपल्याला ऑफकोर्स मिक्सचर मधलं काढायचंय, मिक्सचर मधलं काढायचंय. आपण काढलं असेल तर तिथूनच उचलू, आहे का नाही? सल्फ्युरिक ऍसिडची काढले, नॉर्मॅलिटी ऑफ अल्युमिनियम हायड्रॉक्साईड काढले, मग त्याच्यावर मोलॅरिटी पण काढता येते का नाही? नॉर्मॅलिटी ऑफ अल्युमिनियम हायड्रॉक्साईड काढले का? बी ए केले बी 2.2 आले. मग मला सांगा मोलॅरिटी ऑफ काढायची आहे नॉर्मॅलिटी काढायची आहे तर कशी काढणार आपण, बोला. हा नॉर्मॅलिटी ऑफ मिक्सचर, नॉर्मॅलिटी ऑफ अल्युमिनियम हायड्रॉक्साईड इन मिक्सचर, बरोबर का? फक्त काय करावं लागेल तुम्हाला, त्याच्या व्हॅलन्सी ऑफ अल्युमिनियम हायड्रॉक्साईड ने डिव्हाइड करावं लागेल. आता ती मिक्सचर मध्ये तेवढेच असतील, कुठेही तेवढीच असते, म्हणून त्याला मिक्सचर लिहित बसायची गरज आहे का? नाही. हे नॉर्मॅलिटी ऑफ अल्युमिनियम हायड्रॉक्साईड इथून उचलली, कळलं का? 2.2 बरोबर का? इथं टाकली तर काय येते 2.2, आणि व्हॅलन्सी किती अल्युमिनियम हायड्रॉक्साईडची
AlOH टेकन थ्राइस ची, बोला थ्री आहे का? सो उत्तर काय येईल 0.371239 बरोबर का? काय नॉर्मल का मोलार? बोला मोलार, कारण मोलॅरिटी काढले आपण. हे पण क्लिअर झालं का? क्लिअर. आता काय करायचंय? शेवटचं आहे, शेवटचं. ठीक आहे, शिवाय द्यायचं नाही. नॉर्मॅलिटी ऑफ सल्फेट एक करायचं, बरोबर का? नॉर्मॅलिटी ऑफ सल्फेट काढायचंय, घाई करू नका. आणि ते त्याच्या त्या पॅरेंट वरूनच काढता येत असते. सल्फेटचा पॅरेंट कोण आहे? पॅरेंट म्हणजे कळतंय का? ज्याच्यापासून तो जन्मला आहे, सल्फ्युरिक ऍसिड. सो नॉर्मॅलिटी ऑफ सल्फेट आयन्स इज इक्वल टू काय येईल सांगा? म्हणजे नॉर्मॅलिटी ऑफ सल्फ्युरिक ऍसिड, तुम्हाला मोलॅरिटीचं माहिती आहे पण नॉर्मॅलिटीचं माहित नाही, बरं का? कळालं का तुम्हाला? तुम्हाला मोलॅरिटीचा फॉर्म्युला माहिती आहे, म्हणजे सल्फ्युरिक ऍसिडची मोलॅरिटी आणि सल्फेटची मोलॅरिटी सेम असेल का वेगळी असेल? तुम्ही मोलॅरिटी पेक्षा मोलच विचार करत जा रे. मोल H2SO4 चे 10 मोल टाकले तर सल्फेटचे किती मोल तयार होते? एक मोल पासून किती होतील ते आधी? मला वाटलंच. अरे बाबा नो, हे पूर्णच्या पूर्ण अख्खा एक आहे रे बाबा. हा अख्खा एक आहे ना. मग चार कसे तयार होतील? चार चार झरे ऑक्सिजन 16 होतील की 4 × 16? चार सल्फेट कसे तयार होतील? तुम्हाला डिसोसिएशन करता येत नाहीये जरा. डिसोसिएशन आणखीन, हा ते तेवढं झालं नाही. तुम्हाला डिसोसिएशन करता आलं पाहिजे वस्तू. मी मागे दिलं होतं का डिसोसिएशन? एक दोन एक्झाम्पल तरी उघडले दिलेत रे कुठेतरी. समजा तुमच्याकडे A2B3 आहे, तुम्ही काय तयार करणार? 2A3B. आता त्याच्यावरती मी काही आता हे लिहित नाही, चार्जेस लिहित नाही. ठीक आहे, जरा समजा A5BO8 3 असं लिहिलं तर 5A तयार होतील आणि हे बीओ पूर्ण अख्खाच्या अख्खा असतो. BO8 असले किती तयार होतील? 3. कळाले का हे? मग आता Al2SO4 टेकन थाईस आहे, त्याच्यात अल्युमिनियम किती तयार होईल? 2. आणि हे सल्फेट 3×12 म्हणायचं नाही, हे सल्फेट पूर्णच्या पूर्ण किती आहे? 3. कळाले का? हा, ऑक्सिजन किती तयार होतील म्हणलं तर 12 तयार होतील. ते ऑक्सिजन तुटत नसतेत. का तुटत नसते? ते बॉन्ड मध्ये कळेल, आताच कळणार नाही. ते बॉन्डचे प्रकार असतात. म्हणजे कसं आहे तुमच्याकडे, कसं आहे हे बघा 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 बघा. कॅल्शियम सल्फेट आहे ना, हे तर तुटलं पण हे दोघं तुटत नाही. का? कारण इथला बॉन्ड आहे आयोनिक आणि इथला असतो कोव्हॅलंट. पाण्यामध्ये टाकला की कोव्हॅलंट बॉन्ड तुटत नसतो, आयोनिक तेवढा तुटतो. क्लिअर? एवढं क्लिअर. मग नॉर्मॅलिटी ऑफ SO4 पण तुम्हाला H2SO4 काढायचं. आता मोलॅरिटी काढताना आपण, मला एक सांगा, तुम्हाला हे आता मोलॅरिटीचं तुम्हाला कळलंय का नाही? मोलॅरिटीचं कळलंय का? हा, मग नॉर्मॅलिटी कशावरून काढायची? मोलॅरिटीवरून काढायची. एवढं तर कळलं की ऑफकोर्स मिक्सचरमध्ये काढायला तुम्ही. मग काय येणार ते? मोलॅरिटी ऑफ SO4 इन मिक्सचर मल्टीप्लाइड बाय व्हॅलन्सी, म्हणजे 2 ने मल्टीप्लाय करावं लागेल का? असंच की 2 आहे ना व्हॅलन्सी सल्फेटची, 2 दिसायला चार. पण मोलॅरिटी सल्फेटची मोलॅरिटी तुम्ही कशी काढता? सल्फ्युरिक ऍसिडच्या मोलॅरिटीने काढता येते. असंच ना, तुम्हाला अशी कशी काढता येईल? तुम्हाला मी सांगितलं की रे, पॅरेंट वरून त्याच्या एलिमेंटची काढायची की मोलॅरिटी. AXBY आहे त्याची मोलॅरिटी. मोलॅरिटी ऑफ ए म्हणजे एक्स टाइम्स मोलॅरिटी ऑफ AXBY असं सांगितलं का नाही? मागे एकदा लिहून पण दिले तुम्हाला मी डिसोसिएशनचे प्रॉब्लेम घेताना. जाऊ दे. नंबर ऑफ मोल्स हे झालं, थोडा वेळ आहे सुटायला. बघा तुमच्याकडं, बघा तुम्ही इकडे लक्ष द्या, आता नीट लक्ष द्या. तुमच्याकडं काहीतरी आहे Al2 किंवा SO4 टेकन थ्राइस. अल्युमिनियमचे जर 5 मोल घेतले, सॉरी कंपाऊंडचे जर 5 मोल घेतले तर अल्युमिनियमचे किती होतील?
हे तर कळालं. मग मी तेच लिहायलो की रे नंबर ऑफ मोल्स ऑफ अल्युमिनियम म्हणजे 2 times नंबर ऑफ मोल्स ऑफ कंपाऊंड, असं कळलं. मग ह्याला व्हॉल्युम ने गुणल्यावर काय येते, महाभागल्यावर व्हॉल्युम ने काय येते, मोलॅरिटी येते का? व्हॉल्युम ने भागल्यावर काय येते, मोलॅरिटी. तुम्ही मोल सांगायला आणि मोलॅरिटी तुकच घाबरायला, असं काय का वेगळं? अरे मोलला तुम्हाला व्हॉल्युम ने भागल्यावर काय येत, काय येत असते, काय येते, मोलॅरिटी. मग ह्याला मी काय लिहितो, मोलॅरिटी ऑफ अल्युमिनियम बरोबर 2 into मोलॅरिटी ऑफ कंपाऊंड. जमना असं, हे 2 म्हणजेच ह्याला किती ने गुणलंय, ह्याला किती ने गुणलंय, ह्याच्यावर डिपेंड करते ना. जर ते सल्फेटचं करायचं असलं मला तर इथं कंपाऊंडला 3 ने गुणलं असतं का नाही, कळाले का? हे तुम्हाला मी महाग एकदा लिहून दिलंय, ते जरा वाचा. तुम्ही वाचण्यावर लक्ष द्या, नुसतं वर्गामध्ये तोंड फाडून घेतल्यानं जमत नसते, लक्षात घ्या. वाचणं इम्पॉर्टंट आहे. अभ्यासाला पर्याय काढता काय तुम्ही? अजिबात नाही. जगामध्ये काही होईल अभ्यासाला पर्याय निघत नाही. मी किती उड्या मारू द्या, माझं कॉन्ट्रीब्युशन तुमच्यामध्ये 30% जास्त जात नाही. काय पालक, ही दुनिया, ब्रह्मदेव, सर्वांचं कॉन्ट्रीब्युशन 30-20% तुमच्या आयुष्यात मेन कॉन्ट्रीब्युशन तुमचंच आहे, कळलं का? उगच मी हे महिने बनायन को, अजिबात नाही. मी 30% मी हो बस, त्याच्या पुढे मी किती उड्या मारू देऊ शकत नाही. स्वतः माणूसच सर्वात पुढे असतो, रीडच करावं लागते. आलं लक्षात आहे? मी फक्त डिफिकल्ट तुम्हाला समजून सांगणार. आलं? हा बघ, मोलॅरिटी ऑफ मिक्सचर, मोलॅरिटी ऑफ सल्फेट इन मिक्सचर, ह्याला 2 न गुणलं की त्याची नॉर्मॅलिटी येणार, एवढं कळलंय. पण सल्फेटची मोलॅरिटी ही H2SO4 निघते, आणि ते कसं कळलंय? H2SO4 आणि सल्फेट किती ने गुणावं लागल, किती ना? 4 न गुणू का 1 न गुणू? तुम्हाला अजून 4 वाटले का? 1 न गुणावं लागले, 1 न गुणावं लागते. कुणाला? नीट लक्ष द्या, याला, याला 1 म्हणजे नाही, 1 into मोलॅरिटी ऑफ H2SO4 खाली तो. हे कुणाच्या ठिकाणी ठेवलं रे मी? मोलॅरिटी ऑफ सल्फेटच्या ठिकाणी ठेवलं मी, राईट. म्हणजे सल्फेटची मोलॅरिटी आणि H2SO4ची मोलॅरिटी सेम आहे, कारण एकापासून एकच तयार झालं ना सल्फेट, कळाले का? आणि 1 न का गुणलं? कारण H2SO4 मध्ये हे 1 न गुणलं. जर इथं असलं असतं H2SO4 टेकन थ्राइस, तर मला इथं तिप्पट घ्यावं लागलं असतं, कळाले? ऐसा रहता हो, सोडवा जरा, सोडून येत असते एक एक प्रॉब्लेम. हा चला, इन टू 2 जशाल तसं, एवढं कळलं. बर, मोलॅरिटी ऑफ हे कुठली आहे रे, हे कुठली घ्यावं लागल, नॉर्मल का मिक्सचर मधली? मिक्सचर मधलं काढायचं म्हणलं की मिक्सचर मधलंच घ्यावं लागतंय, कळलं का? मिक्सचर, पण मिक्सचर मधली मोलॅरिटी H2SO4ची माहिती आहे का? आपण काढले वाटते, काय काढले, काय काढले का? मोलॅरिटी ऑफ सल्फ्युरिक ऍसिड मिक्सचर काढले ना, योगायोगानं काढत बसायची गरज नाही तर काढावं लागली असती, कळले का? काढावं लागली असती म्हणजे ते काय फॉर्म्युलेच आहे पुन्हा पुन्हा काय, ह्याच्यावरून हे काढायलो होतो आपण, लक्षात घ्या. काही नाही, जास्त डोक्याला ताप घ्यायची गरज नाही. बघा कुठं आहे, हा 0.28 हे 1 × 0.28 × 2 इज इक्वल टू 28 × 56, राईट. हे मोल, हे नॉर्मल मोल आहे का नाही, राईट. आता ही गोष्ट ही जरा शांत बघून घ्या, ही कशी केली ते, राईट. पण एक लक्षात असू दे तुम्हाला, मोलॅरिटीसाठी गुणावं लागते. मी ते लिहून भी दिलेलं असणार, बघा नीट नीट. AXBY जर असेल तुमच्याकडे, बाळांनो बघा, बघा जरा, मोलॅरिटी ऑफ ए म्हणजे काय म्हटलं मी, एक्स टाइम्स मोलॅरिटी ऑफ AXBY, राईट का? पण नॉर्मॅलिटीसाठी असं करावं लागत नाही. नॉर्मॅलिटी ऑफ ए इज इक्वल टू एक्स टाइम्स नाही, डायरेक्ट नॉर्मॅलिटी ऑफ AXBY असते. हे तुम्ही प्रूव्ह करून बघा तुमचं, तुम्ही स्वतः असं देतोय दररोज छोटस मी लिहून. बघा काय, हे तर कळलंय कसं आलं ते मी सांगितलं ना. हे बघा, नॉर्मॅलिटीसाठी काहीच करायची गरज नसते, तो कशानंच मल्टिप्लाय करायची गरज नसते. हे तुम्हाला प्रूव्ह, किंवा त्याच्यापेक्षा हे आधी सोपं प्रूव्ह करा. काय प्रूव्ह करा सोपं,
मोलॅरिटी म्हणजे नंबर ऑफ मोल असते का नाही, आणि नॉर्मॅलिटी म्हणजे नंबर ऑफ इक्विवेलेंट असते. असं पण माहिती आहे की हा विसरायचं नाही, मोलॅरिटी म्हणजे मोल भागिले व्हॉल्युम, नॉर्मॅलिटी म्हणजे इक्विवेलेंट भागिले व्हॉल्युम आहे. तुम्ही असंही प्रूव्ह करू शकता, नंबर ऑफ मोल्स ऑफ ए म्हणजे काय, एक्स टाइम्स मोल्स ऑफ ए एक्स बी असंच का. तर नंबर ऑफ इक्विवेलेंट ऑफ ए म्हणजे एक्स न गुणायची गरज नाही, डायरेक्ट नंबर ऑफ इक्विवेलेंट ऑफ ए एक्स बी वाय. कोणतंही करा, हेच प्रूव्ह करा. तुम्हाला सध्या हे डोक्यात बसलं ते प्रूव्ह करा, कळलं का? डोकं स्वतःहून लावण्याचा प्रयत्न करत जावा, बसू नका बघा. ठीक आहे, त्याच्यानंतर राईट, हे पण झालं. चलो ठीक आहे, मग आता हे लिहावं लागतंय, मी फोटो पाठवू का? हा मग लिहून घ्या तुम्ही आरामात तुमच्या झोपेच्या वेळ. पण पुन्हा सांगतोय, असंच एवढं सर्व अवघड आहे का? नाही, असं काही नाही. पुन्हा पुन्हा सांगतोय कारण तुम्हाला सांगणं गरजेचं असतं. तुम्ही नवीन असताना घाबरून जाता कधी कधी, अजिबात नाही. असं किती आहे केमिस्ट्री? 5% असेल. हेच आहे सर्वात अवघड असं समजा तुम्ही, हेच आहे. थर्मोडायनामिक्स थोडं थोडं असते असंच, एवढं काय नाही. फिजिक्स ह्याच्यापेक्षा अवघड कुठंच नाही, ह्याच्यापेक्षा. बरं का, हे जे मोलॅरिटी चालू आहे, मोल कन्सेप्ट, ह्या मोल कन्सेप्ट एवढा अवघड काहीच नाही असं समजा तुम्ही. ना फिजिक्स ना केमिस्ट्री, कोणतंही तुमचा मॉलिक्युलर बेस ऑफ युनिट जर अवघड आहे, त्याच्यापुढे काय नाही. लक्षात घ्यायचं, मोल कन्सेप्ट आणि मोलॅरिटी हे जे सोल्युशनचे कन्सेप्ट आहेत का नाही, ह्याच्या एवढं अवघड फिजिक्स मध्ये पण काही नाही, इतकं पक्क लक्षात असू द्या तुमच्या. ठीक आहे, हे पुन्हा 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 करून गोष्टी येतात, बरं का, गडबडीत काहीच येत नसते. ठीक आहे, चलो मी फोटो टाकतो ग्रुपवर याचा.